आदिवासी विकास मंत्र्यांची ग्रामीण रुग्णालयाला भेट, अस्वच्छतेवरून डॉक्टरांना धरले धारेवर. गेल्या काही दिवसांपासून बाभुळगाव येथील ग्रामीण रुग्णालयाने अस्वच्छतेचा कळस गाठलाय. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या, मात्र डॉक्टरांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांनी या भागाचे आमदार आणि आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांच्याकडे तक्रार केली. त्यावरून आज मंत्री महोदयांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन सत्यता पडताळणी करून बघितली आणि डॉक्टरांना धारेवर धरले. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याबाबत समस्या निर्माण होऊ नये म्हणून बाभुळगाव इथं ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून आजूबाजूच्या गावातील नागरिक या ठिकाणी येऊन औषधोपचार घेतात. मात्र अलीकडे या रुग्णालयात अस्वच्छतेने कळसच गाठला असून त्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी रुग्णांना पिण्याचं स्वच्छ पाणी मिळत नाही, शिवाय जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य आहे, त्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत नागरिकांनी आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांच्याकडे तक्रार केली. त्यावरून मंत्री महोदयांनी आज अचानक रुग्णालयाला भेट दिली. यावेळी रुग्णांशी संवाद साधून इथली परिस्थिती जाणून घेतली. अस्वच्छतेबाबत डॉक्टरांना विचारणा केली, मात्र संबंधित डॉक्टरकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मंत्री महोदय चांगलेच संतापले आणि भ्रमणध्वनीवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच अस्वच्छतेबाबत ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश दिले. मंत्र्यांच्या या भेटीदरम्यान भाजपाचे तालुका अध्यक्ष सतीश मानलवार, शिवसेनेचे वसंत जाधव, प्रकाश भूमकाडे, चुडामन मदारे, अनिकेत पोहाकार, पंकज देशमुख आदी उपस्थित होते. सचिन येवले, यवतमाळ.